नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखड मतमध्ये आपलं स्वागत. काल वर्तमानपत्रात रोजच्या प्रमाणे मराठा आरक्षणाविषयी जी वृत्तांकन झालेलं असतं त्याच्यामध्ये एक बातमी आली की मराठा समाजातील उमेदवारांना अतिसंख्य पदे निर्माण करणार. पण सुपर न्यूमररी पोस्ट विषयी मी याच्या आधी बोललेलो आहे अनेक व्हिडिओमध्ये. एक बॉक्स मध्ये एक विषय होता आणि त्या बॉक्स मध्ये काय कव्हर केलं होतं ते वाचून दाखवतो. बॉक्स मधली बातमी होती, मथळा होता अन्य प्रवर्गातील महिलांना खुल्या प्रवर्गात बंदी, प्रश्नार्थक चिन्ह. 31 ऑगस्ट 2014 शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार कप्पीकृत उभे आरक्षण दाखवत खुल्या प्रवर्गातील पदे राखीव करून फक्त खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी यांच्या याचा फायदा घेऊ शकतील असे नमूद केले होते. याविरुद्ध न्यायालयात अनेक खटले सादर केल्यानंतर डिसेंबर 2018 मुंबई उच्च न्यायालयाने खुल्या प्रवर्गातील पदे सर्व राखीव राखीव वर्गासाठी खुले करण्यात आली. असे असतानाही मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांकरता राखीव असलेल्या पदांवर केवळ खुल्या प्रवर्गातील महिलांचाच नियुक्ती करता विचार करण्यात यावा. अन्य मागास प्रवर्गातील महिलांचा गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरता राखीव असलेल्या पदांवर नियुक्ती करता विचार करण्यात येऊ नये. याबाबत निर्णयांची व कायदेशीर बाबींची तपासणी करून प्रस्ताव सादर करावा असे निर्देशही सामान्य प्रशासन व न्याय विभागाला देण्यात आले आहेत. आता ही जी बातमी काल आली, काल तारीख होती 4 जुलै, आणि ही जी बातमी आली या बातमीचा हवाला असा की ही बातमी आली 22 जूनला मंत्रिमंडळ मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष श्री अशोक चव्हाण यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विभागांचे सचिव होते, सामान्य प्रशासन विभाग, विधी व न्याय विभाग वगैरे वगैरे, आणि यांना काय सूचना दिल्या याच्याविषयीच एक पत्र किंवा याच्याविषयीचा एक वृत्तांत टेबलच्या फॉर्म मध्ये एक प्रसिद्ध झाला आणि तो समाज माध्यमांवर आला. आता तेव्हा जेव्हा हे समाज माध्यमांवर आलं मला जरा शंका होती, पण एका अभ्यासकाने असं सांगितलं की हे जी सरकारी भाषा जी असते, सर्वसाधारण जी अधिकारी किंवा अधिकृत भाषा म्हणून ती अशीच असते आणि हे कदाचित शासकीय असावं. तो जो पर्टिक्युलर दस्ता होता म्हणजे त्याच्यामध्ये खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले असं म्हणून एक तक्ता दिला होता. त्या तक्त्यामध्ये विषयवार क्रमांक आणि त्याच्यानंतर विषय आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष यांनी दिलेले निर्देश आणि त्याच्यानंतर शासनाच्या कुठल्या विभागाला दिले असे त्याच्यामध्ये वेगवेगळे सदर होते आणि त्याच्यामध्ये महिला आरक्षण विषयी काय लिहिलेलं होतं हे मी वाचून दाखवतो. खुल्या प्रवर्गातील महिलांकरता राखीव असलेल्या पदांवर केवळ खुल्या प्रवर्गातील महिलांचाच नियुक्ती करता विचार करण्यात यावा. अन्य मागास प्रवर्गातील महिलांचा गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरता राखीव असलेल्या पदांवर नियुक्ती करता विचार करण्यात येऊ नये. याबाबतच्या न्याय निर्णयांची व कायदेशीर बाबींची तपासणी करून प्रस्ताव सादर करावा. आता औचित्याचा प्रश्न असा आहे की मुळात मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षांचं किंवा त्या मंत्रिमंडळ उपसमितीचं मराठा आरक्षण प्रकरणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीचं महिला समांतर आरक्षणाशी काय संबंध आहे? खुल्या प्रवर्गातील महिलांना जागा ज्या सुटलेल्या आहेत त्याच्यावर आरक्षित पदावरच्या महिलांना हक्क सांगता येऊ नये अशी तरतूद मराठा आरक्षण उपसमिती का करते, त्याच्याविषयीची विचारणा विधी व न्याय विभागाला आत्ता का करावं असं वाटलं,
कारण ही तरतूद मराठा आरक्षणाशी या गोष्टीचा तर काही संबंध नाही. म्हणजे मराठा आरक्षण रद्द झालं त्याच्या कितीतरी आधी गेले 2-3 वर्ष निवड प्रक्रिया चालू आहे आणि त्या निवड प्रक्रियांमध्ये अंतिम टप्प्यामध्ये काही आलेले आहेत त्याच्यामध्ये आता महिला आरक्षण विषयी समांतर आरक्षण विषयी ही तरतूद करण्याची पाळी मराठा आरक्षण उपसमितीच्या द्वारे बोलवल्या गेलेल्या एका मीटिंग मध्ये या विषयाची चर्चा का होते तर जे दिसत ते जे असं की हा सुद्धा भाग मराठा समाजाला जिव्हाळ्याचा असावा त्याच्यामुळेच हे करणं चाललंय. पण इतक्या पारदर्शक रीतीने तुम्ही तुमचे जे पूर्वग्रह आहेत ते उद्धृत करता, खैर तोही प्रश्न वेगळा. आता बातमीविषयी, 22 जूनला झालेल्या बैठकीची बातमी काल का पेरण्यात आली 3 जुलैला? म्हणजे ठीक आहे ना, ते जे काय झालं ते हे जे विशिष्ट पत्रकार आहेत आणि मला हे सांगायचं नाही की ते खोडसाळ आहेत. मुद्दा असा आहे की टायमिंगचा मुद्दा आहे, म्हणजे काल का हा विषय आडला, कारण या ही जी बातमी होती ह्याच्या बरोबरची सुवर्णवरसीची त्या बातमीने आणि या महिला समांतर आरक्षणाच्या बॉक्समध्ये दिलेल्या बातमीने काल पुन्हा भयंकर संभ्रम निर्माण झाले. आणि हे जे पत्रकार सांगतात की 2014 मध्ये वगैरे झालेलं आहे जे काय ते, या जो हवाला देतात 31 ऑगस्ट 2014 शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार कप्पीकृत उभे आरक्षण वगैरे वगैरे जे सांगतायत हे सगळं, तर या 31 ऑगस्ट 2014 शासनाच्या शुद्धीपत्रकाचं शुद्धीपत्रक झालंय. कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं, ही जी तरतूद केली होती की केवळ खुल्या प्रवर्गातल्या महिला उमेदवारांना सुटलेल्या जागा मिळाव्यात, ही जी तरतूद होती ही असंवैधानिक आहे. खुल्या प्रवर्गावर सर्वच प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार मेरिटनुसार अधिकार असतो आणि हे वेळोवेळी वेगवेगळ्या न्याय निर्णयांनी अधोरेखित केलेले आहे. मागच्या वर्षी मला आठवतं ऑक्टोबर 2020 मध्ये नागपूर बेंचने, मुंबईच्या न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुद्धा महिला समांतर आरक्षणाच्या बाबतीत एक निकाल असा दिला होता, त्यावरून मी एक व्हिडिओही केला होता वेगळा, त्या व्हिडिओची लिंक देईन. तो व्हिडिओ होता की खुल्या प्रवर्गातल्या लोकांना सुद्धा, खुल्या प्रवर्गातील जागांवर सुद्धा आरक्षित वर्गांचा अधिकार असतो, तसं महिलांसाठी सुटलेल्या ज्या खुल्या जागा आहेत त्याच्यावर, अर्थात ओघारेच हे आलं की त्या जागांवर कुठल्याही प्रवर्गातल्या महिला उमेदवार त्यांच्या गुणवत्तेनुसार करू शकतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या आरक्षणाचे प्रवर्ग आहेत त्याच्यामध्ये एखादी महिला जर गुणवान आहे तर तिला तिच्या फक्त कॅटेगरीमधूनच मिळावं, तिला खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी ओपन असलेल्या जागा मिळू नयेत, ही अशी तरतूद सरकार करू शकत नाही. ही अशी तरतूद जी 2014 ज्या जीआरनी केली होती ती जीआरची तरतूद वेगवेगळ्या कोर्टामध्ये ती हाणून पाडण्यात आली आणि त्याच्याविषयी सरकारला 19/12/2018 नवा शासन निर्णय काढावा लागला. आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, 19 डिसेंबर 2018 शासन निर्णय जो आहे त्याच्यामध्ये असं केलंय की शासन परिपत्रक क्रमांक दिनांक XYZ दिनांक 13 ऑगस्ट 2014 ज्याचा हे पत्रकार हवाला देतात त्या 2014 GR साठी शासन शुद्धीपत्रक कॉरिएंडम म्हणून एक असं काढलंय, याऐवजी खालील प्रमाणे वाचण्यात यावे. आणि काय वाचण्यात यावे की या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत. जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्ये इतके शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारांपैकी आवश्यक
पर्याय संख्ये इतके समांतर आरक्षणातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे. फार थोडक्यात हे लिगली जे काय आहे म्हणजे ही कायदेशीर भाषा ती सोडून देऊ. फार थोडक्यात असं की जी मागणी केली आहे, जी क्वेरी केली आहे, मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांमार्फत जी विधी व न्याय विभागाला क्वेरी करण्यात आलेली आहे, ती क्वेरी ह्या शुद्धीपत्रकानुसार फोल ठरते. मग हे माहीत नाही का? हा असा ठराव तुम्ही मुळात काल का आणता? काल म्हणजे 22 जूनला जेव्हा भरती प्रक्रिया जवळपास सगळ्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत, उरलेल्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये परीक्षा वगैरे. पण विचारायचा मुद्दा असा की काही काही ठिकाणी निवड याद्या सुद्धा तयार आहेत. ज्या ठिकाणी निवड याद्या तयार आहेत त्या निवड याद्यांची पुनर्रचना करणं, त्या लिस्ट रिवाईज करणं, मराठा उमेदवारांसाठी ज्या आरक्षित जागा होत्या त्या खुल्या प्रवर्गाला वर्ग करणं, मराठा उमेदवारांना जर जिथं शक्य आहे तिथं ईडब्ल्यूएसचा लाभ देणं, म्हणजे ईडब्ल्यूएसची सुद्धा लिस्ट रिवाईज करायला लागेल आणि खुल्या प्रवर्गाची लिस्ट सुद्धा रिवाईज करावी लागेल आणि त्या अकॉर्डिंगली जी काय प्रक्रिया करायची त्याच्याविषयी सरकार अजूनही गंभीर नाहीये. खुल्या प्रवर्गासाठी 13% आरक्षित जागा ज्या मराठ्यांच्या सुटणार आहेत त्यांच्याविषयीची स्पष्ट तरतूद अजूनही सरकारतर्फे कुठेही जाहीर करण्यात आलेली नाही की या जागा खुल्या प्रवर्गाला जातील. त्याच्याविषयी अजूनही संदिग्धता आहे. ईडब्ल्यूएस एसईबीसी टू ईडब्ल्यूएस कन्वर्जन विषयी संदिग्धता आहे, कारण ते प्रकरण महावितरणच्या विषयी जे विकास आळसेंचं प्रकरण आहे जे आता 6 जुलैला सुनावणीला येणार आहे त्याच्यामध्ये ठरणार आहे की 31 मे 2021 जे जी आर आहे एसईबीसी टू ईडब्ल्यूएस ती तरतूद करणं, त्याचा पाठपुरावा करणं, त्याच्यावर कोणीतरी त्याचा साकल्याने विचार करून काहीतरी करणं ही गोष्ट ही तर अलायदा आहे. हे नाही करणार सरकार. काय करेल की हे विषय जे कोर्टाच्या आदेशाने मजबुरीने सरकारला शासन निर्णय आपला बदलावा लागला त्याविषयी शुद्धीपत्रक करावं लागलं की कायद्याने कसं वागायचं त्याच्याविषयीचं शुद्धीपत्रक होतं हे. तर हे हा जो प्रश्न विचारलेला आहे की केवळ खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांनाच ह्या खुल्या ज्या महिलांसाठी जागा आहेत त्यांचा लाभ व्हावा आणि आरक्षित वर्गातील महिलांना या महिलांसाठी राखीव समांतर आरक्षणाने राखीव जागांचा लाभ होऊ नये अशी तरतूद करता येईल का हा प्रश्न कस काय विचारू शकतात. पण विचारणार, कारण संभ्रम वाढवायचा, कारण विषय सोपे ठेवायचे नाहीयेत, कारण वेगवेगळ्या विषयी वाद निर्माण व्हावेत हा एकमेव मानस दिसतो. आणि ह्याच्याविषयी मग एक कुठल्या ग्रुपवर हे जे आलं होतं याच्यामध्ये एक एक कुठला ग्रुप आहे आणि ते वेल इन्फॉर्म्ड लोक आहेत त्या ग्रुपवर. एक असं आहे, एक नवावाद व न्यायालयीन प्रकरण उद्भवण्याची शक्यता आहे. आता न्यायालयीन प्रकरण लवकरात लवकर निपटून भरती प्रक्रिया सुरू व्हावी याच्यासाठी सरकारने पावलं उचलले पाहिजे. आणि हे न करता करतात काय तर नव्या नव्या वादांना पुन्हा उकरून काढायचा, नवे नवे वाद पेटावेत. एकंदरीत काय तर भरती प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी जी पावलं उचलायची ती पावलं न उचलता आता एक घटनाक्रम जर बघितला तर हे जी काय कायदा व विधी न्याय व विधी व न्याय विभागाला जे काल दिलेलं आहे किंवा वेगवेगळ्या विभागांना सामान्य प्रशासन विभाग ज्या कुठल्या विभागाच्या सचिवांना काल सूचना देण्यात आल्या 22 जूनला त्याच्या आधी असं झालं की 5 मेला मराठा आरक्षण रद्द झालं. त्याच्यानंतर कधीतरी दिलीप भोसले माजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांची समिती गठीत केली. त्या समितीने कधीतरी 2 का 3 जूनला आपला अहवाल दिला. 5 मे रोजी झालेल्या निकालाचं रिव्ह्यू पिटिशन जे करणं आवश्यक आहे असं दिलीप भोसले समितीने सांगितलं होतं ते अजूनही झालेलं नाही रिव्ह्यू पिटिशन दाखल. आज मी जे बोलतोय हे आज 5 जुलै आहे, आज 4 जुलै आय एम सॉरी, तर 4 जुलै रोजी सुद्धा
दोन महिने उलटून गेलेत, ह्याच्याविषयीचं अजून काय जे करायचंय ते अजून झालेलं नाही. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एकंदरीत काय स्टेप्स घ्यायच्या, एकंदरीत काय पावलं उचलायचे समायोजनाविषयी, त्याची पूर्तता अजूनही झालेली नाही. आणि हे केवळ ह्याच्यामुळं की धोरण एक कुठलं घ्यायचं हे सरकार स्वतःच्या मनाने नाही ठरवत. ते ठीक आहे की तुम्ही एक्सपर्टला सांगितलं की एक एक्सपर्टची कमिटी बसली, ठीक आहे. हायकोर्ट जज होते त्याच्यामध्ये एक रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ द अलाहाबाद हायकोर्ट, त्याच्यानंतर आपले महाभिवक्ता होते त्याच्यामध्ये, अजून ज्येष्ठ अधिकारी होते, ज्येष्ठ विधिज्ञ होते, सिनियर काउन्सिल्स, ते दॅट वॉज ऑल ओके. दॅट कुड हॅव बीन डन अर्लियर. आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर सुद्धा तुम्ही एक महिना होऊन गेला, त्यांनी सुचवलेले कुठलेही पावलं उचललेले नाही. तर हे जे चाललेलं आहे ते इष्ट नाही. समांतर आरक्षणाबाबतीत ज्या जागा महिला समांतर आरक्षणासाठी सुटलेल्या आहेत त्यांच्यावर महिलेचा, कुठल्याही महिलेचा, कुठल्याही वर्गातील आली असेल ती, कुठल्याही महिलेचा त्या जागेवर अधिकार आहे. आरक्षित वर्गातून आली असेल तरी गुणवत्तेनुसार जर तिला जास्ती मार्क्स असतील तर ती जागा ओपनची म्हणून ती घेऊ शकते. हा जो नवीन वाद उकरून काढलेला आहे याच्याविषयी स्पष्टीकरण द्यावं, काय कायद्याची पोझिशन आहे ही समजून सांगावी. अर्थात या भरती प्रक्रियेमध्ये असलेले काही मुलं जे ज्येष्ठ आहेत, ज्यांनी ह्याच्या आधीच्या भरती प्रक्रियांमध्ये सुद्धा हे अनुभव घेतलेले, ज्यांच्या करिअरमध्ये स्वतःच्या समांतर आरक्षणाविषयीचे जे लढे झाले होते ह्याच्या आधी, त्याला ते साक्षीदार आहेत, त्या सगळ्या लोकांना ह्या गोष्टीची माहिती आहे. नवीन जे उमेदवार आहेत ज्यांची कदाचित पहिली दुसरी अटेम्प्ट असेल, हे सगळं वाद, हा जो समांतर आरक्षणाचा वाद 2018 शमला होता आणि हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर सरकारला हे जे विपरीत करणी होती ती दुरुस्त करावी लागली होती, शुद्धीपत्रक इश्यू करू, आता पुन्हा नव्याने ती चूक करण्यासाठी ची चाचपणी चालली आहे. आणि ह्याच्याविषयी सगळ्यांना माहिती करून द्यावं या एवढ्यासाठी हा व्हिडिओ. मी ऍडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी समांतर आरक्षणाविषयीचा हा व्हिडिओ हा रोजच्या पेक्षा वेगळा व्हिडिओ आहे. पण पुन्हा एकदा सांगणं, एक विनंती शासनाला, लवकरात लवकर ह्या विषयाचा निपटारा व्हावा, लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू व्हावी आणि संपवावी, लवकरात लवकर नियुक्तीपत्र निर्गमित करून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात आणि ज्या योगे प्रशासन योग्य प्रकारे चालेल यासाठी तुमच्याकडे पुरेसा कर्मचारी अधिकारी वृंद असेल याची दक्षता घ्या. आणि महाराष्ट्राला जे आज ग्रासलेलं आहे, जे काय कोविड परिस्थिती आहे, वेगवेगळ्या आरक्षणाविषयी वेगवेगळे वाद चालू आहेत, याच्यातून एक तरी कुठली तरी पूर्ण प्रक्रिया करून लवकरात लवकर त्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, त्याच्यातल्या उमेदवारांना अपेक्षापूर्ती त्यांची होईल, हे करा. शेवटी हे नमूद करणं की काल कोण्या एका लोणकर नावाच्या एका तरुणाने आत्महत्या केली, त्याच्याविषयी अपार सहानुभूती, हे नाही व्हायला पाहिजे. उमेदवारांनी धीर नाही सोडला पाहिजे, पण जे गेलं त्याच्या आत्म्याला श्रद्धांजली. आणि ही आशा की लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरळीत होतील, यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील. एक आदर्श नियमावली हवी एमपीएससी वर. ठीक आहे, एमपीएससी एक स्वायत्त संवैधानिक संस्था आहे, त्यांचा कारभार त्यांना स्वायत्त रीतीने करू देण्यात यावा, त्याच्यामध्ये शासकीय हस्तक्षेप नको ही अपेक्षा व्यक्त करून इथून पुढे तरी एमपीएससी आपापलं काम चोखपणे बजावेल. ज्या योगे ही जी काल दुर्दैवी परिस्थिती उद्भवली ती परिस्थिती उद्भवणार नाही. आपण हे ऐकून घेतलं, धन्यवाद. पुन्हा एकदा मी माझी श्रद्धांजली वाहतो. तो जो मृतात्मा आहे, अर्थात हे जे करणं आहे हे बरोबर नाही, असं होऊ नये. आपण ऐकून घेतलं, धन्यवाद. मी ऍडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी.